सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जिल्हा परिषदेत अनुकंप भरतीत गैरव्यवहार झाला असून झेडपीत एकच खळबळ उडाली आहे। बदलीची ऑर्डर पुन्हा बदलून घेण्यासाठी 50,000 रुपये लाच घेण्याचा आरोप झेडपी सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केला आहे। नेमके हे काय प्रकरण आहे पाहूयात आपण या बातमीद्वारे। अनुकंप भरतीतील गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून सभागृहात हंगामा झाला। जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी याबाबतचे कागदपत्रे सभागृहात दाखवले। एका प्रकरणात साहेबांच्या नावाखाली 3.5 लाख रुपये घेऊन एकाला नोकरीला लावले, मात्र काही दिवसानंतर तुम्हाला नोकरीवरून का कमी करू नये अशी नोटीस बजावली। या प्रकरणाची तत्कालीन सीईओ भागवत यांच्या समोर सुनावणी झाली। 3.5 लाख मोजल्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्याला घरी पाठवण्यात आले। सीईओने कोणतेही निर्णय घेताना खातरजमा करावी। ऑगस्ट महिन्यात समुपदेशाने ज्या बदल्या झाल्या त्यामध्ये काहींच्या ऑर्डर बदलण्यात आल्या आहेत। पगारातील अर्धी रक्कम घेऊन कमिशनर ऑफिसला प्रस्ताव पाठवला जातो, तेथून प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अर्धा पगार घेतला जातो। दरम्यान आरोग्य विभागाचा विषय चर्चेला आल्यानंतर सुरेंद्र गुदगे यांनी आरोग्य विभागात अध्यक्ष उपाध्यक्षांनी गांभीर्याने लक्ष घालावे, कोरोनावर आतापर्यंत किती खर्च झाला याची माहिती आपल्यापर्यंत आली नाही, जाणीवपूर्वक खर्च आपल्यापासून दडवला जातो का असा प्रश्नही उचलला जात आहे। रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।